नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3 लाख रुपये मंजूर केले आहे। त्यांनी परवरीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला। राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गरज असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करणे, गरज असलेली नवीन अत्याधुनिक यंत्रे खरेदी करणे, RT-PCR कोरोना चाचणीसाठी उपकरणे उपलब्ध करणे आदींसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे। आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचार करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। यातच महाराष्ट्रात सत्तेत असणारा शिवसेना गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहे। राज्यात प्रत्येक काम सरकारी अधिकारी करून जनतेला देणार आहे। जे कोणी काम चुकारपणा करणार त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही। आजपर्यंत 19 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे। जे चांगले काम करतात त्यांचे अभिनंदन व्हायला हवे। सरकारच्या 156 सरकारी योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी आले आहे। त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर खास उभारलेल्या मंडपात सरकार तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल सांगितले आहे। गोव्यातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यातील क्रीडापटूंशी सलगी वाढवण्याचे ठरवले आहे। त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री आणि भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनोज तिवारी आठवडाभर गोव्यात ठाण मांडून आहेत। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।